गोदावरी गटरीकरणाविरोधी मंचाने उच्च न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर अद्यापही त्यावर सुनावणी सुरू नसून न्यायालयानं कठोर निर्देश देत तातडीनं प्रदूषण कमी करण्याचे आदेश दिलेत पालिकेने पर्यावरण विभाग स्थापला असून त्यांच्याकडून गोदावरीसह उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजले जात आहे अधी रसायन मुक्त नदी मदे या दरम्यान अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत चाळीसहून अधिक कंपन्यांचे रसायनमुक्त सांडपाणी नदी पात्रांमध्ये मिसळत असल्यानं या निदर्शनास आलंय पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले आहे तर मंडळाकडून कारवाई सोडा मात्र तक्रारदार पालिकेलाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करीत महापालिकेच्या फुटलेल्या चेंबरमधील सांडपाणी नदीत जात असल्याचा चिमटा घेतलाय त्यानुसार पालिकेच्या वतीने ड्रेनेज चेंबर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले गोदावरी व नासर्डी नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावरून आता एकमेकांचे उणे धुणे तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत तुमच्याही फुटलेल्या चेंबरमधून नदीत कसे सांडपाणी जाते याबाबत बोट ठेवले आहे दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक